हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्टडी ट्रॅक ट्वेंटी फोर मित्रांनो आर आर बी ग्रुप डीच्या परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या परीक्षेची वाट विद्यार्थी तीन वर्षापासून बघत होते त्या परीक्षांच्या तारखा नुकतेच घोषित करण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो रेल्वे बोर्डाकडून या संदर्भात एक नोटीस जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तारखा दिलेल्या आहेत तर मित्रांनो बघा या नोटीसमध्ये जो सेकंड पॉईंट आहे त्यामध्ये म्हटलेला आहे बी सीबीटी ॲज पर डिटेल प्रोवायडेड सीई एन नंबर आर आर सी झिरो वन ऑब्लिक टू थाउजंड नाईन्टीन विल कमेन्स टेन्टेटिव्हली फ्रॉम ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी टू इन मल्टीपल फेजेस तर मित्रांनो बघा यामध्ये म्हटलेलं आहे आर आर सी ग्रुप डीची जी परीक्षा आहे ती तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून मल्टिपल फेजेसमध्ये घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर इथे थर्ड पॉइंटमध्ये म्हटलेलं आहे द लिंक ऑफ विविंग एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी ऑफ एस सी एस टी कॅन्डिडेट विल बी मेड अवेलेबल ऑन आर आर बी वेबसाईट इन ड्यू कोर्स दॅट इज अ टेन डेज प्रायोर टू स्टार्ट ऑफ एक्झाम तर मित्रांनो इथं म्हटलेलं आहे की म्हणजे परीक्षेची म्हणजे सिटी आणि तारीख आणि जे एस सी एस टीसाठी फ्री ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी असते त्यासाठीची जी लिंक आहे ती परीक्षेच्या दिनांकापासून दहा दिवस आधी त्याची लिंक दहा दिवसापूर्वी सुरू होणार आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं सांगितलेलं आहे की डाउनलोडिंग ऑफ ई कॉल लेटर्स विल स्टार्ट फ्रॉम फोर e डेज प्रायोर टू सी डेट मेन्शन इन एक्झाम सिटी अँड डेट एंटिमेशन मित्रांनो आणि चार दिवसांपूर्वी जो ई कॉल लेटर आहे ती डाउनलोड करण्याची लिंक ॲक्टिवेट केली जाणार आहे दहा दिवसांपूर्वी आपल्याला एक्झाम सिटी आणि ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी डाउनलोड करण्यासाठीची लिंक मिळणार आहे आणि त्यानंतर ई कॉल लेटर जे आहे ते चार दिवसांपूर्वी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे आणि यामध्ये बघा पाचवा पॉईंट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सात जे कॅन्डिडेट्स होते ज्यांचे अप्लिकेशन रिजे रिजेक्ट करण्यात आले होते कारण की त्यांचा जो फोटोग्राफ होता तो इनवॅलिड होता तर त्यांना पुन्हा म्हणजे फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे म्हणजे जो फोटोग्राफ आहे आणि सिग्नेचर ते अपलोड करण्याची त्यांना संधी देण्यात येणार आहे बघा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्याची रिजेक्टेड कॅन्डिडेटना संधी दिली जाणार आहे आणि ते त्याची जी लिंक आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत असणार आहे तर मित्रांनो ज्यांचे पण फॉर्म्स रिजेक्ट झाले असतील त्यांनी या क कालावधीमध्ये फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षेच्या ज्या तारखा आहेत ते तेवीस फरवरी दोन हजार बावीसपासून असणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही तुमच्या तयारीला लागा ला कारण की तीन वर्षानंतर या परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहे आणि आता ही परीक्षा होणार आहे तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद